ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील यांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठीची चळवळ अधिक सक्षम करणं हीच डॉ एन डी पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आज डाव्या विचारसरणीच्या पक्ष संघटनांकडून शोकसभा झाली डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एन डी पाटील यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या विचारसरणीच्या पक्ष संघटनांकडून आज शोकसभेचं आयोजन केलं होतं या सभेत बोलताना अनेकांनी डॉक्टर एन डी पाटील यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली एन डी पाटील यांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनं केली शोषितांचा आवाज त्यांनी सरकार दरबारी मांडला त्यांच्या निधनामुळं सर्वसामान्यांच्या चळवळींचा आधार हरपला त्यांचं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांमध्ये रुजवणं हे त्यांच्या अनुयायांचं काम आहे गोरगरिबांच्या हक्कांसाठी चळवळ अधिक सक्षम करणं आणि एन डी पाटील यांचे विचार तरुणांमध्ये रुजवणं ही खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल अशी भावना माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी व्यक्त केली यावेळी माजी मंत्री भरमूण्णा पाटील डॉक्टर भारत पाटणकर अतुल दिघे दिलीप पवार प्राध्यापक एकनाथ पाटील उदय नारकर गिरीश फोंडे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत एन डी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली